महाराष्ट्राचे वस्त्र वैभव असणाऱ्या बाळवेस परिसरातील कावळे मेडिकल बोळात श्री धूत सारीज येथे गुरुवारी सायंकाळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या शुभ हस्ते फित कापून सिल्क साडी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूरच्या ग्राहकांच्या आग्रहाखातर सिल्क साडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दूध साडीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याला पाहायला मिळत असतात. तेही मार्केटपेक्षा कमी दरात आपल्या आवडीनुसार साडी मिळत असलेल्या एकमेव ठिकाण म्हणजे धूत सारीज असे धूत सारीजचे पुरुषोत्तम धूत यांनी सांगितलं आहे. दूध साडी पुरुषोत्तम दूध आज आम्ही सिल्क महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. कार्यक्रमला तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक ग्रामीण विभागचे सुनंदा बबनदादा शिंदे अनिता अमोल चव्हाण सुधा अल्लीमोरेताई अर्पणा सहस्रपुतेताई शिवर्ण शहाजी पवार श्यामवीर सचिन कल्याण शेट्टी असं सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रम खूप सुंदर झाला. लोकांची गिरायकाची खूप प्रचंड गर्दी आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला आज पहिल्या दिवसापासून भेटलेला आहे. हे आम्ही खरेदीवर स्कीम ठेवलेली आहे 3000 वर हॉटपॉट, 5000 वर 2 हॉटपॉट, 7500 वर डबल साईजचं मिंक ब्लँकेट, 10000 वर डबल साईजचं हेवी मिंक ब्लँकेट, 15000 ला शेलो कंपनीचा डिनर सेट, अजून 20000 ला व्ही आय पी बॅग, 25000 ला वेडिंग सेट 4 मिंक. तर असं चांगलं स्कीम आहे आमच्यासाठी, म्हणजे गिऱ्हाईकांनी वाट पाहतात. महिनाभर त्यांनी खरेदी केलेली आहे. तुमचं महोत्सव लागू द्या, मगच आम्ही खरेदी करतो. आम्ही काय आव्हान करायला आता आम्ही आव्हान हे करतो की आमचं जसं सातपुते मॅडम आज म्हटले होते, जेव्हा गिऱ्हाईकाला भाव बी कमी मिळतं आहे, व्हेरायटी चांगली मिळते, तर त्याला एक वेगळा आनंद असतो. अजून आम्ही तेच आज 60 वर्षापासून आम्ही तेच आनंद पुढे घेऊन जाऊन आलो. आम्ही स्वतःही आनंद घेतो, एन्जॉय करतो, अजून गिऱ्हाईकाला बी एन्जॉय करू देतो. लोक आमच्या आतुरतेने वाट पाहतात की आमचं महोत्सव कधी लागतं. त्यांचा आग्रह खातच एक कोरोनामध्ये बी आम्ही ते सुरू केलेलं आहे. अजून खूप प्रचंड आज सकाळपासून आम्हाला प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे. चांगला गिरेक आहे. तुम्ही बी स्वतः सगळेजण बघू लागलेले असंच सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. यावेळी सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दुकानात असलेल्या अनेक प्रकारच्या साड्या बघून शुभेच्छा दिल्या. आजच्या या आपल्या अगदी घरगुती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या 2 मावशी आहेत. या मावशी आणि त्यांनाही मी मावशीच म्हणेल, कारण मनीष म्हणजे अगदी माझा लहान भाऊ असल्यासारखा काही हक्काने मी त्याला सांगू शकते. आणि मी सोलापूरमध्ये आल्यानंतर मला खऱ्या अर्थाने जे इथं कुटुंब प्राप्त झालं त्याच्यात असलेल्या आमच्या या बहिणी यांना अगदी कधी हक्काने असं कधी विचार आला की अमुक गोष्ट खायची आहे तर मला खात्री आहे की मी सांगू शकते आणि ती तो पदार्थ मला मिळू शकतो हक्काने. आणि खरं बहिणीच्या हक्का खातर म्हणून या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मला आश्चर्य वाटतं की परिवाराने मला कसं या कार्यक्रमासाठी निवडलंय. जी व्यक्ती कधी साडी घालत नाही पूर्ण वेळ युनिफॉर्म मध्येच दिसते अशा व्यक्तीला त्यांनी साडी महोत्सवासाठी बोलवले, त्यामुळे मला स्वतःलाच थोडं आश्चर्य वाटत होतं. परंतु मला वहिनींनी माझं ते हेजिटेशन दूर केलं की मॅडम आपल्या घरचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला जायचं आहे, त्यामुळे मी आवर्जून त्याला आपला घरगुती कार्यक्रम असा त्याचा उल्लेख केला. आता शांभवी वहिनींनी जे सांगितलं त्यांचा अनुभव किंवा अनिता वहिनींनी त्यांचा अनुभव सांगितला की एखाद्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ग्राहकाची काय अपेक्षा असते तर त्याला चांगली वागणूक मिळावी, त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे वस्तू मिळावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती खात्रीशीर क्वालिटीची असावी.
अनेक ठिकाणी आपण जे बघतो तर आजच्या युगामध्ये कुठलाही व्यवसाय किंवा कुठलंही कार्यालय किंवा कुठलीही व्यक्ती त्याची प्रतिष्ठा ही त्याच्या क्रेडिबिलिटीवरती ठरतो. तो किती क्रेडिबल आहे, तो किती विश्वासार्ह आहे, आपण त्याच्यावर किती विश्वास ठेवू शकतो. आणि मला वाटतं की या गोष्टीला ठिकाणी पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला आल्यापासून वरच्या फ्लोरला किंवा या फ्लोरला यांच्या बहिणी इथे खरेदी करत असताना दिसत आहे. सो याची कुठली वेगळ्या पोस्ट पावतीची आवश्यकता नाही. इथे असणारी गर्दी हीच ठिकाणची पोस्ट पावती आहे. त्यामुळे ती त्यांनी असंच त्यांची क्रेडिबिलिटी अशी टिकून राहू ग्राहकांना त्यांच्याकडून परत गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं समाधान असतं की आम्ही फसवलो गेलेलो नाहीये. म्हणजे जे आता फॉर एक्झाम्पल माझ्या साडी खरेदीचा योग म्हणजे नगण्यच आहे. मी लग्न खरेदी केल्यानंतर परत साडी खरेदी केल्या तो मला तरी आठवत नाही. परंतु कुठलीही वस्तू तुम्ही घ्यायला गेल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचे खूप कष्टाचे पैसे त्या ठिकाणी देत असता. आणि जेव्हा तुम्हाला हा विश्वास असतो की मी घेतलेली वस्तू वर्थ आहे आणि माझी फसवणूक झालेली नाही, तेव्हा त्या वस्तू विकत घेण्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान त्या व्यक्तीला मिळतं. तर ते आपल्या हातून असंच इथे येणारे सर्व ग्राहक भगिनींना मिळत राहू यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. सर्व रूप परिवाराचे खूप आभार मानतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं. थँक्यू. या प्रसंगी शांभवी सचिन कल्याण शेट्टी, सौ सुनंदा बबनराव शिंदे, सुवर्णा शहाजी पवार, सौ सुधा अळीमोरे आणि सौ अनिता अनिल चव्हाण, सौ सहस्त्रबुद्धे धूत परिवाराचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.